खुलताबाद येथील वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पंचायत समिती खुलताबाद आणि गट विकास अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात खुलताबाद तालुका अध्यक्ष मुक्तार भाई यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले जिल्हा परिषद समाज कल्याण महिला बालकल्याण विभागाच्या विविध योजनेअंतर्गत तीस ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ मागणी करण्यात आली सविस्तर माहिती अशी की जिल्हा परिषद समाजकल्याण महिला बालकल्याण विभागाच्या अंतर्गत वीस टक्के उपकर निधी मागासवर्गीय लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर वैयक्तिक लाभ दिले जातात अपंगांना पाच टक्केमधून आठ खरकुल आणि वैयक्तिक आर्थिक मदत दिली जाते सर्व योजनांचा तीस ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी आणि निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात यावी या अगोदर प्रस्ताव मागविले परंतु त्याला प्रसिद्धी दिली नाही त्यामुळे सर्वसामान्य अनुसूचित जाती आणि नवबद्ध घटकातील लाभार्थी या योजनेपासून वंचित राहिले आहेत त्यांच्याप्रमाणे तालुक्यातील शौचालय अनुदान गेल्या दोन वर्षापासून लाभार्थी यांना मिळाले नाही रमाय आवास शबरी पंतप्रधान अहिल्यादेवी होळकर या खरकुल योजनेचे सुद्धा प्रस्ताव मागून लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी यासाठी हा पत्रव्यवहार आणि हे निवेदन देण्यात आले यावेळी राजाराम घुसाळे अण्णा बनकर कैलास बनकर सोमिनाथ काळे उत्तम फालेराव अशोक अल्लाड गजानन फालेराव आर जे सोनोने अरुण साहेबराव कलीम पठाण इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते